ठाकरेंच्या शिवसेनेसाठी तयार करण्यात आलेल्या जाहिरातीत पोर्न स्टार म्हणजे अश्लील चित्रफिती ब्ल्यू फिल्म्स यांच्यामध्ये काम करणारे जे कलाकार असतात त्यांना पोर्न स्टार म्हणतात, आणि असे पोर्न स्टार शिवसेनेच्या जाहिरातीत असल्याचा खळबळजनक आरोप भाजपने त्या चित्रा वाघ यांनी केला. आणि आता यावरून चांगलंच राजकारण तापलं. यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही पलटवार केलेला आहे आणि भाजपच्या नेत्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जाहिरातीत पॉर्न स्टार भाजपचा आरोप. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही पॉर्नच्या आरोपांचं राजकारण. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराचा दर्जा पॉर्न पर्यंत घसरला. ये लोग औरतों के खिलाफ जुल्म नहीं रोक पा रहे, महंगाई को नहीं रोक पा रहे, बेरोजगारी को नहीं रोक पा रहे. लेकिन पॉर्न तो रुकवा दी ना पापा. देश की वाट लगा दी पापा, ऐसा बोलो बेटा. वोट तो आपने दिया ना पापा. परिवर्तन के लिए अब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष की मशाल ही चुनिए. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील याच जाहिरातीवरून भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले. ठाकरेंच्या शिवसेनेच्या याच जाहिरातीत बापाच्या भूमिकेत दिसणारी ही व्यक्ती पॉर्न स्टार असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खळबळ उडवून दिली आहे. जाहिरातीतील हीच व्यक्ती एका ॲपवर पॉर्न स्टार म्हणून काम करत असल्याचे आरोप करताना चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवरही घणाघात केलाय. आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक पॉर्न स्टार आहे. या जाहिरातीत बापाच्या भूमिकेमध्ये हा जो कोणी व्यक्ती आहे याचं हीच व्यक्ती हेच पात्र उल्लू ॲप या उल्लू ॲपवरती मुलींसोबत घाणेरडं कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पब पार्टी आणि पॉन अशा नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे. पॉन स्टार उबाठाच्या जाहिरातीमध्ये येत असतील तर याच्यासारखं वाईट काही नाही आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाईची मान ही शर्मेने खाली गेली आहे आणि ती उबाठामुळे गेली आहे. ज्या पद्धतीने कोणीही त्यांना सापडलं नाही आणि एक पॉर्न स्टार सापडला, मला वाटतं ही फार मोठी शर्मेची गोष्ट आहे. चित्रा वाघ यांनी आरोपांची राळ उठवताच ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही जोरदार हल्ला चढवलाय. भाजपनं उमेदवारी दिलेल्या नवनीत राणा, कंगना रणौत, मनोज तिवारी आणि रवी किशन यांच्या चित्रपटातील इंटिमेट सीनवर चित्रा वाघ का बोलत नाहीत असा खोचक सवाल सुषमा अंधारेंनी केलाय. त्याचवेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओचा मुद्दाही सुषमा अंधारेंनी उकरून काढलाय. तर जाहिरातीतील पुरुष पात्र हे पॉर्न स्टार नसून वेब सिरीजमध्ये काम करणारा अभिनेता असल्याचंही सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलंय. जो एक त्याच्यामध्ये जे मेल कॅरेक्टर आहे ते मेल कॅरेक्टर कुठल्या तरी वेब सिरीज मधलं कॅरेक्टर आहे. पॉर्न इंडस्ट्रीज वगैरे हा प्रकार इकडे भारतात नाहीये हे त्यांना कदाचित माहिती नसावं. कोण पॉर्न स्टार आहे किंवा नाही, कोण पॉर्न मध्ये दिसतं किंवा नाही हे आम्हाला माहीत असायचं काही कारणच नाही. कारण आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाही. कदाचित त्या पॉर्न फिल्म बघण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतील किंवा त्या रोज बघत असतील, त्यामुळे त्यांना त्याच्यातले पात्र परिचय फार चांगल्या पद्धतीने माहीत झालेला असेल. नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय म्हणणं आहे बरं त्यांचं. परंतु कंगना राणावतचे ज्या पद्धतीचे चित्रपट आहेत त्यावर काय म्हणायचंय त्यांना. ज्या मनोज तिवारींना 2 टर्म आमदारकी दिली भाजपाने, त्या मनोज तिवारींच्या अश्लील गाण्यांच्या बद्दल काय म्हणणं आहे. त्यांनी सोमय्यावर सुद्धा आक्षेप घेतला पाहिजे की सोमय्या कसा काय प्रचार करू शकतात आता. कारण बाई ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांचं जर एकूण जर म्हणणं ऐकलं तर त्या न्यायाला धरून मग सोमय्या सुद्धा रदबातलच ठरतात. मग सोमय्यांवर सुद्धा फुली मारावी लागेल सगळ्यांनी मिळून. बाई सोमय्यावर फुली मारणार आहात का. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय. कर्नाटकात भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवण्णांच्या सेक्स स्कॅन्डलवरून भाजपला लाज वाटली नाही का असा घणाघात प्रियांका चतुर्वेदींनी केलाय.
जो एक्टर जो पॉर्न कैंडिडेट आपने खड़ा किया है, जिन्होंने हजारों की संख्या में महिलाओं का उत्पीड़न किया है, अपनी घर की महिलाओं को नहीं छोड़ा है, उसके बारे में आपका क्या विचार है? कोई प्रधानमंत्री और ये भाजपा के लोग जो मुंह खोलते हैं उनसे पूछे, प्रधानमंत्री माताओं और बहनों के बारे में बात करते हैं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने ये प्रज्वल रेवन्ना के बारे में क्यों नहीं बात की है? 1000 से ज्यादा वीडियो क्लिप्स मिले हैं उसी आदमी के, उस क्लिप से मिले हैं जो हासन की लड़ाई भारतीय जनता पार्टी के साथ लड़ रहा है, और आप हमसे प्रश्न पूछ रहे हैं? शरम करो, धूप मरो। बघत नाही आहे आम्ही त्यांच्याकडे, कारण त्यांना आम्ही मोजतच नाही आहे, कारण मनसेने त्यांना पालापाचोळा म्हटलेलं आहे आणि पालापाचोळ्याकडे काय लक्ष द्यायचं? नाही, मला याच्या बाबतीतली माहिती नाहीये, परंतु त्यांचे सगळे कार्यकर्ते पॉर्न स्टार कोणकोण आहे त्याची लिस्ट घेऊन बसलेच आहेत वाटतं। एकीकडे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवन्नांच्या सेक्स स्कॅन्डलमुळे कर्नाटकातलं राजकारण चांगलंच तापलंय। कर्नाटकातील याच सेक्स स्कॅन्डलवरून प्रत्येक प्रचारसभेत उद्धव ठाकरे ही भाजपला धारेवर धरताना दिसतात। मात्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जाहिरातीत पॉर्नस्टार वापरल्याचा सनसनाटी आरोप करत भाजपनं महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे। त्यामुळे कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राचं राजकारणही मूळ मुद्दे सोडून पॉर्नच्या मुद्द्यापर्यंत खाली घसरलंय का, याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आता आली आहे। ओम देशमुख आणि श्रेयस सावंतसह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज।